हेलो स्टूडेंट्स, किंगडम प्लांटी टॉपिक आपण डिस्कस करतोय आणि त्याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण तिसरी डिव्हिजन स्टार्ट केली होती किंगडम प्लांटीची. त्याचं नाव आहे टेरिडोफायटा. बघा, या आधीच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं होतं टेरिडोफायटामध्ये. टेरिडोफायटा मी एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला, पहिलं ट्रू टेरिस्ट्रियल प्लांट आहे. टेरिडोफायटा हे पहिलं ट्रू प्लांट आहे कारण त्याच्यामध्ये रूट स्टेम आणि लिव्स तुम्हाला प्रेझेंट पाहायला मिळतात. हे फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला झायलेम आणि फ्लोएम पाहायला मिळतं, बरोबर आहे. आणि ह्याच्याबरोबर आपण सांगतो की पॅलिओझोइक एरा इज द एरा ऑफ द टेरिडोफाइट्स. हे आपण जनरल टेरिडोफाइट्स बद्दल पाहिलं होतं. तुम्हाला एमसीक्यूला नीटला जर यापैकी एखादा क्वेश्चन विचारला की पहिलं टेरिस्ट्रियल प्लांट, पहिलं ट्रू प्लांट, पहिलं वॅस्क्युलर प्लांट, तर उत्तर काय पाहिजे? टेरिडोफाइट. पण या आधी मी सांगितलेलं आहे क्वेश्चन हाच असणार आहे, पण ऑप्शन मध्ये टेरिडोफाइटा असणार आहे. टेरिडोफाइटाची एक्झाम्पल्स मिक्सिंग विथ जिम्नोस्पर्म, मिक्सिंग विथ ब्रायोफाइटा, मिक्सिंग विथ अल्गे. मग त्यातलं तुम्हाला आयडेंटिफाय करायचं की टेरिडोफाइटा कुठले एक्झाम्पल आहे ते. कारण नंबर ऑफ टाइम नीटला एक्झाम्पल बेस क्वेश्चन असतात, पेन क्वेश्चन तरी विचारले जात नाही. सगळ्यांनाच उत्तर माहिती आहे की तिथे टेरिडोफाइटा एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवावी लागतील. हा झाला पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट काय सांगितलं होतं आपण? आपण सांगितलं होतं की या टेरिडोफाइटाची अजून एक महत्वाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे, फिदर सारखे लिव्स पाहायला मिळतात. पक्ष्यांच्या पंखासारखे तुम्हाला लिव्स पाहायला मिळतात, बरोबर आहे. आणि बा, आपण असं सांगितलं होतं की दिन दिस टेरिडोफाइटा, काही टेरिडोफाइटामध्ये लिव्स व्हेरी स्मॉल असतात, तर आपण एक टर्म वापरतो ती मायक्रोपाइल्स. आणि काही मध्ये लिव्स खूप लार्ज असतात, त्याला म्हटलं होतं मॅक्रोपाइल्स. पण नीटलाही विचारतात व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ मायक्रोपाइल्स, सिलॅजिनेल आपण सांगितलं होतं. आणि व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ मॅक्रोफेज, एक्झाम्पल सांगितलं आपण तर फर्म, बरोबर आहे. आता हे आपण सगळं डिस्कस केलं होतं आणि आपण कोणता पॉइंट डिस्कस करत होतो आता पुढचा, तो म्हणजे आपण त्याची हॅबिटेट सांगली होती बघा की टेरिडोफाइट ऑल्सो लाईक द ब्रायोफाइट्स ग्रो इन अ मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन लाईफ सायकल मध्ये स्टेजेस पाहायला मिळतात, गॅमेटोफायटिक आणि स्पोरोफायटिक. ठीक आहे, इथं पहिले आपण आलो होतो बघा. तर मग आता इथून पुढचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते मी बोर्डवर एक्सप्लेन करते. स्पोरोफायटिक मध्ये मी हे सांगितलं तुम्हाला, डॉमिनंट आहे, आयटोट्रॉपिक आहे, इनडिपेंडेंट आहे, इथंपर्यंत आपण आलो होतो. त्यामुळे तिथले काही पॉईंट पुढचे मी पुढे कंटिन्यू करते. आपण बोर्डवर का पॉईंट लिहितोय तुम्हाला हे कळेल की याचं उत्तर असं आपल्याला लिहायचं आहे आणि मला एक्सप्लेन करताना सुद्धा ते काय होईल व्यवस्थित एक्सप्लेन करता येईल. त्यामुळं एक कॅरेक्टरिस्टिक्स मागचं मी पुढे कंटिन्यू करते, ते कुठलं आहे तर टेरिडोफाइट सोर्स अल्टरनेशन ऑफ जनरेशन, हे आपण लिहिलं होतं. सो नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स दॅट इज टेरिडोफाइट्स. पुढे कंटिन्यू करणार आहे आपण कालच्याच पॉईंटच्या पुढं. टेरिडोफाइट शोज हे लिहिलंय तुम्ही बघा, त्यामुळे हा हे कॅरेक्टरिस्टिक नाही लिहिलं तरी चालेल. शोज हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन, हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. तो अनसाइन होतं अल्टरनेशनचा अर्थ काय? एकाएक जनरेशन जर टेरिडोफाइट प्रेझेंट टाइमला स्पोरोफाइटिक असेल तर काय विसरलं तर तिथं काय नाव आहे दुसरी प्लांट बॉडी गॅमेटोफाइट. म्हणजे कधी स्पोरोफाइटिक प्लांट बॉडी असणार आहे, कधी गॅमेटोफाइटिक प्लांट बॉडी असणार आहे. म्हणजे काही स्टेजेस लाईफ सायकलचे फक्त स्पोरच तयार होतात, ज्याला म्हणणार तुम्ही स्पोरोफाइट. काही लाईफ सायकलचे स्टेजेस फक्त गॅमेट्स तयार होतात, ज्याला म्हणणार आहे गॅमेटोफाइट. त्यामुळे याचा अल्टरनेशन ऑफ जनरेशन. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपण काय म्हणणार आहे सेकंड पॉइंट सांगूया. स्पोरोफाइट इज डॉमिनंट ऍटोट्रॉपिक डिप्लॉइड किंवा तुमचं जम्पिंग म्हणून असं लिहू आपण. स्पोरोफाइट इज डिप्लॉइड डॉमिनंट ऍटोट्रॉपिक आणि इंडिपेंडंट. आपण काय सांगायचं आहे स्पोरोफाइट म्हणून इथे डायरेक्ट इट इज इन स्पोरोफाइट, इट इज डिफरेंशिएटेड इन टू रूट स्टेम अँड लिव्स.
स्टेमिलीज मध्ये तुम्हाला डिफरेंशिएशन पाहायला मिळतं. बरोबर आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, प्रायमरी रूट इज शॉर्ट लिव्ह. प्रायमरी रूट इज शॉर्ट लिव्ह रिप्लेस बाय ऍडव्हान्टिशियस रूट्स. हे सगळे पॉइंट मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे आधी तुम्ही जर लिहित असाल तर लिहून घ्या. टेक्स्टबुक समोर असेल तर टेक्स्टबुक मध्ये टिक मार्क करा, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं करा. ठीक आहे. ऍडव्हान्टिशियस रूट सांगितलेले आहे. स्टेम मे बी एरियल ऑर अंडरग्राउंड. स्टेम मे बी, मी काय सांगते माहिती का, लिहिण्याचा कंटाळा करू नका. म्हणजे इथं असणारे स्टुडंट पण जे घरी झूम लेक्चर ऐकतात किंवा जे नंतर जाऊन पुढे व्हिडिओ बघणार आहेत, लिहिल्यामुळे काय होतं सगळं डोक्यामध्ये ते पॉइंट बसतात, एक्झामच्या वेळी आठवतात. त्यामुळे लिखाण करणं हे सगळ्यात बेटर आहे. स्टेम मे बी काय सांगायचं आपल्याला, मे बी एरियल ऑर अंडरग्राउंड. मे बी एरियल ऑर अंडरग्राउंड. ठीक आहे. सहावा पॉइंट आपल्याला काय सांगायचंय, ल्यूज. ल्यूज मे बी, ल्यूज मे बी स्केली. स्केली म्हणजे पॉइंटेड. एक्झाम्पल दिलेलं आहे इक्विसेटम. हे एक्झाम्पल पण बँकेमध्ये लिहिते. तुम्हाला समजा डिस्क्रिप्शन मध्ये एक्झाम्पल नाही आठवलं काही गरज नाही. हे एक्झाम्पल कसं ते नीट एक्झाम साठी नीट लावायचे येतात. स्केली ल्यूज कोणत्या फॉर्म मध्ये असतात तुम्ही सांगायचं, इक्विसेटम मध्ये. सिम्पल आणि सेसाईल प्रत्येकाचा आज सांगते मी पहा. सिम्पल अँड सेसाईल असे ल्यूज तुम्हाला पुरामध्ये पाहायला मिळतात. खाली तुम्ही बँकेमध्ये सिम्पल आणि सेसाईल ल्यूज आपल्याला पाहायला मिळतात. लायकोपोडियम या फॉर्म मध्ये, लायकोपोडियम या टेरिडोफायटामध्ये फॉर्म मध्ये लायकोपोडियम. त्यानंतर लार्ज आणि पिनिट्रिंग कंपाउंड फॉर्म मध्ये, लार्ज आणि पिनिट्रिंग कंपाउंड फॉर्म. फर्नचं दुसरं सायंटिफिक नाव काय पहा, इट्स ऑल्सो कॉल एज नेफ्रोलेपिस. पण आपलं कॉमन नाव मी तुम्हाला लिहिते फर्न. फर्नला नेफ्रोलेपिस म्हणतात हे आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा, झायलेम कन्सिस्ट ऑफ ट्रॅकिड अँड फ्लोएम कन्सिस्ट ऑफ व्हेसल. सो झायलेम ट्रॅकिड अँड फ्लोएम सिवसेल असं झायलेम. त्या पुढे मी असं ट्रॅकिड लिहिते आणि फ्लोएम सिव्ह सेल्स. हे पण बघणार आहोत काय सिव्ह सेल काय आहे ते. सेकंड लूज इज नॉट सीन इन सिम्प्लिफाइड ड्यू टू द ऍब्सेन्स ऑफ कॅम्बियम. सो लास्ट पॉइंट इज सेकंडरी ग्रोथ इज ऍब्सेंट. ड्यू टू द ऍब्सेन्स ऑफ कॅम्बियम. लास्टला हे एवढेच कॅरेक्टरिस्टिक आहे जे तुम्ही नंबर पॉइंट घेते तो तुम्हाला मी सगळ्या लक्षात ठेवायचा आहे. टेरिडोफाइट्स आर क्लासिफाइड ऍज पहा. पहिला त्रास दिला त्यांनी सिलोप्सिला, म्हणजे कोणाचं नाव करायचं सिलोप्सिला. जागा अभावी पॅकेटमध्ये मी त्याचं एक्झाम्पल घेते सिलोटा. लायकोप्सिला बॅकेटमध्ये एक्झाम्पल लिहूया सिलॅजिनेया आणि लायकोपोडियम. सिनेप्सिला ब्रॅकेटमध्ये ड्रायोप्टेरिस टेरिस आणि ॲडेंटम.
ओके बघा जे मी बोर्ड वर लिहिलं ते कुठलं लिहिलं तुमच्या टेक्स्टबुक मधलं आताच मी तुम्हाला सांगितलं काही मुलं काय करतात टेक्स्टबुक मध्ये टिक मार्क करतात पण जर तुम्ही वही मध्ये व्यवस्थित करायचं स्लिप लिहिले तर तुमच्या डोक्यामध्ये काही ना काही त्यात लग्न 100% झाला म्हणजे नुसतं टेक्स्टबुक मध्ये टिक मार्क करते त्यांच्यापेक्षा जास्त कारण बघा अभ्यासाची पद्धतच आहे रिव्हिजन करणं त्याचं मनन करणं आणि मग ते लिहून काढणं त्यामुळे लिहिल्यामुळे काय होईल तुमचं काही ना काही एक्स्ट्रा याच्यातलं नक्की लक्षात जाईल बघा आता थेरी पॉइंट ऑफ व्ह्यू हा तुमच्या कॉलेजच्या एक्झामला समजा विचारलं एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पेरुडो फायटा तुम्ही कुठल्याही कॅरेक्टरिस्टिक्स एकूण मी जवळजवळ 8 कॅरेक्टरिस्टिक्स लिहिलेले आणि 9 पण कॅरेक्टरिस्टिक्स आहे कुठलंही एखादं एक्झाम्पल लिहिलं त्यातलं तरी चालेल फॉर एक्झाम्पल म्हणा आणि काही लिहिलं त्यातलं समजा 21 एकदम थेरी पॉइंट ऑफ सांगते मी लायकोपोडियम झिलोड फर्न काही लिहा एक्झाम्पल पण एवढे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत काही कॅरेक्टरिस्टिक्स मी ऑलरेडी कालच्या लेक्चर तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत कुठले पॉइंट तर लूजर मायक्रोफिल किंवा मॅक्रोफिल्स हे सगळं आपण बघितलेलं आहे आता मी परत हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला एक्सप्लेन करते पा त्यामुळे इथं नीट लक्ष द्या आपल्याला बघायचं काय आहे तर आपल्या प्रत्येकाचं मीनिंग समजून घ्यायचंय आपण आल्गी एक्सप्लेन केलं आपण ब्रायोफाइट एक्सप्लेन केलं आपण टेरिडोफाइट एक्सप्लेन करतोय होतं कसं प्रत्येक वेळी आपण आता आज तुम्ही टेरिडोफाइटचा वाचला की तुमच्या लक्षात जातोय पण आल्गीचे कॅरेक्टरिस्टिक्स विचार की आपण विसरतोय ब्रायोफाइट जे इथे विसरतोय त्यासाठी काय करायला लागणार तुम्हाला सतत रिव्हिजन करायला मिळेल सारखं आलगी ब्रायो टेरिडो जिम्नो एनजिओ नंबर ऑफ टाइम्स रिव्हिजन केलं पाहिजे आज वाचलं आणि एक दीड महिन्याचा हात नाही लावला एक सिंगल कॅरेक्टर सांगता येणार नाही तुम्हाला आणि असंही नाही की बाबा फार बोरिंग आहे सारखं वाचायला लागतंय कारण स्टडी करायचं म्हणलं की तुम्हाला नंबर ऑफ टाइम रिव्हिजन केलीच पाहिजे कारण सतत नुसतं मनापासून वाचत राहा बरोबर तुम्हाला एक्झामला पर्टिक्युलर रिव्हिजनचे कॅरेक्टरिस्टिक्स आठवतातच काहींना खरं सांगायचं हा जो 90 पॉइंट आपण दिला ना इथं हा नीट पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचा आहे कारण टेरिडोफाइटाचे क्लासेस एकूण 4 आहेत आणि त्या 4 क्लासेसचे एक्झाम्पल्स आपण नीट पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचे मग तुम्ही एकदा वाचल्या तर लगेच त्याबद्दल कन्फ्युजन काढणं नका की खूप अवघड आहे अवघड कुठली गोष्ट नाही जसं आपण म्हणतो का प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सतत 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 वाचत राहिला म्हणजे प्रॅक्टिस केलं तर ते तुम्हाला अवघड नाही जाणार त्या पद्धतीने आपण हे सतत नंबर ऑफ टाइम रीड केलं पाहिजे ज्यांना नीट एक्झाम द्यायची आहे क्रॅक करायचं आहे त्यांना तर याच्याशिवाय पर्याय नाही आणि मग तुम्हाला एक स्टेज अशी येईल की कळेल बाबा नाही आपली मेथड करेक्ट आहे नंबर ऑफ टाइम रीड केले की आपण पाठवते म्हणजे एमसीक्यू मध्ये ऑप्शन असणार आहे तुम्हाला लगेच क्लिक होतो मी इथे वाचलेलं आहे त्यामुळे तिथे रॉंग होत नाही काय ओके सो हियर नाउ वी डिस्कस द टेरिडोफाइट्स सो टेरिडोफाइट्स शोज हेटेरोमॉर्फिक हेटेरो मीन्स डिफरेंट मॉर्फिक मीन्स फॉर्म या टेरिडोफाइट मध्ये तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्स पाहायला मिळतात वेगवेगळ्या स्टेजेस पाहायला मिळतात सो इट इज कॉल्ड अ हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन अल्टरनेशन अल्टरनेट एकाळे म्हणजे जसं काय म्हणतात समजा तुम्हाला मला सांगायचं काय बघा सॉइल मध्ये प्लांट आलं ज्याला रूट आहे ज्याला स्टेम आहे ज्याला लीव्ह आहे ज्याला तुम्ही स्पोरोफाइट म्हणणार बरोबर आहे काही दिवसांनी काय होणार आहे त्या स्पोरोफाइट वर गॅमेट्स तयार होणार त्या स्पोरोफाइट वर काय तयार होणार गॅमेट तयार होणार आणि मग तिथून पुढे काय होणार आहे गॅमेटोफाइट स्टेज चालू होणार आहे म्हणजे स्पोरोफाइट स्टेज कर्मसंघ कशामध्ये झालं गॅमेटोफाइट स्टेज मध्ये गॅमेटोफाइट स्टेज मध्ये काही दिवसानंतर काय तयार होणार त्या गॅमेटोफाइटला स्पोर तयार होणार व तिथनं कसली स्टेज सुरू होणार स्पोरोफाइट याचा अर्थ एकदा स्पोरोफाइट गॅमेटोफाइट स्पोरोफाइट म्हणजे एकाने तुम्हाला जनरेशन पाहायला मिळणार आहे प्लांट तेच फक्त त्यात तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे चेंजेस झालेले पाहायला मिळणार आहे फक्त जर प्लांट वर स्पोर असेल तर तुम्ही त्याला म्हणाल स्पोरोफाइट स्टेज फक्त प्लांट वर जर गॅमेट असेल तर तुम्ही त्याला म्हणाल गॅमेटोफाइट स्टेज बाहेरून तुम्हाला प्लांट सारखंच वाटणार आहे पण इंटरनल चेंजेस पाहायला मिळणार आहेत म्हणजे आता जर ते गॅमेटोफाइट असेल तर काही सर ते स्पोर तयार करणार स्पोरोफाइट पण ते गॅमेट तयार करणार गॅमेटोफाइट असं तुम्हाला त्या लाईफ सायकल मध्ये दोन स्टेजेस पाहायला मिळणार आहे बऱ्याच मुलांना हे कळत नाही बरं का मागच्या एकूण सांगितलं काय असतं ते एकच प्लांट डोळ्याचं म्हणा ना की ज्याच्यामध्ये काही दिवस स्पोरोफाइटिक स्टेज असते काही दिवस गॅमेटोफाइट असे तुम्हाला स्टेजेस पाहायला मिळतात त्या स्टेजेस पाहिले आहेत अल्टरनेशन ऑफ जनरेशन आता एक स्टेज आपण डिस्कस करूया स्पोरोफाइट तुम्ही नेहमी लक्षात घ्या इथे लिहिले म्हणून नव्हे स्पोरोफाइट नेहमी डिप्लॉइड असते ज्यामध्ये दोन सेल क्रोमोझोमचे असतात आणि गॅमेटोफाइट नेहमी हॅप्लॉइड असते हे आताच क्लिअर करा मग मी तुम्हाला जिम्नो मध्ये पण स्टेजेस सांगणार आहे याच एनजीओ मध्ये पण सांगणार आहे पण आपण एक कन्फ्युजन काय काढलं गॅमेटोफाइट आर ऑलवेज हॅप्लॉइड स्टेज व्हाइल स्पोरोफाइट इज ऑलवेज डिप्लॉइड स्टेज यात अजिबात कुठेही बदल नाही इवन दो इट बिलॉंग टू द हायर प्लांट इवन दो इट बिलॉंग टू द टेरिडोफाइट
सो हियर दिस स्पोरोफाइट जी आपण स्टेजला इथे एक्सप्लेन करतोय डिप्लॉइड म्हणजे ती टू इयर डिस्क्राइब करते दोन सेट क्रोमोझोम्स असतात डॉमिनंट असते कालच्या सेक्शन सांगितलं मी तुम्हाला डॉमिनंट पूर्ण नाव यायचं री स्टेज फोटोसिंथेसिस कॅरी करते ग्राम यायचं डॉमिनंट त्यामुळे डिप्लॉइड आहे डॉमिनंट आहे एटोट्रॉपिक आहे फोटोसिंथेसिस करते म्हणजे ती एटोट्रॉपिक म्हणतो करत असेल तर आपण हेटरोट्रॉपिक शब्द वापरतो त्यानंतर इंडिपेंडेंट जर ती आपला फूड तयार करत असेल तर त्याला फूडसाठी कोणी डिपेंड राहायची गरज आहे का नाही त्यामुळे तुमच्या एका लाईनमध्येच पाठवते स्पोरोफाइट डिप्लॉइड स्पोरोफाइट डॉमिनंट स्पोरोफाइट एटोट्रॉपिक स्पोरोफाइट इंडिपेंडेंट आणि ती फोटोसिंथेसिस करते म्हणजे सगळी तिला म्हणे काय लागलेलं आहे ते विशेषण लागलेलं आहे आपल्याला पाहायला मिळतात आता बघा ही स्पोरोफाइट सो इट इज म्हणजे स्पोरोफाइट जर तुम्ही बघितलं त्याचं पार्ट बघितलं तुम्ही तर काय पाहायला मिळतं इट इज डिफरेंशिएटेड इन टू रूट स्टेम आणि लिव्ह्स लिव्ह्स तुम्हाला रूट अंडरग्राउंड पाहायला मिळतं स्टेम एरियल पाहायला मिळतं स्टेम वर काय पाहायला मिळतं लिव्ह्स पाहायला मिळतं सो रूट स्टेम लिव्ह्स पार्ट तुम्हाला पाहायला मिळतो इट इज कॉल्ड एज अ स्पोरोफाइट स्टेज ऑफ दी स्पोरोफाइट ठीक आहे आता तिने काय सांगितलेलं आहे आता बघा मी मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉरिंग प्लांट तुम्हाला टॉपिक शिकवलेला होता तुम्ही जर काळजीपूर्वक जे व्हिडिओ पाहिले असतील तर मला तुम्हाला सांगायचं आहे आपण एनसीईआरटी मध्ये शिकलो होतो की रूटचे तीन टाइप असतात टॅप रूट ऍडव्हान्टिशियस रूट आणि फायब्रस रूट मग टॅप रूट म्हणजे ट्रू रूट टॅप रूट कसं असतं इट डेव्हलप्स फ्रॉम द रॅडिकल मेन रूट असं करा म्हणजे प्रायमरी रूट त्याला लॅटरल ब्रांचेस असं करा म्हणजे सेकंडरी सेकंडरी पासून परत काय करा जातात तर टर्शियरी रूट ह्याला आपण म्हणतोय टॅप रूट सिस्टीम पण काही प्लांट मध्ये आता मी जर तुम्हाला तर नाही परत रिवाइज करायचं म्हणलं तर परत एकदा लक्षात घ्या बघा असं जे रूट एकतर पहिलं त्याला म्हणजे प्रायमरी रूट बरोबर आहे त्याच्यावर असे ब्रांचेस येतात त्याला म्हणजे सेकंडरी रूट आणि हे कसले आहेत टर्शियरी पी एस अगदी दिले दिस इज प्रायमरी रूट दिस इज सेकंडरी रूट आणि हे काय दाखवलं आपण ब्रँचेसला काय म्हणायचं टर्शियरी रूट पण काही प्लांट मध्ये काय होतं प्रायमरी रूट येतं सुरुवातीला हे पण ते शॉर्ट लिव्ह असतं लगेच ते काय होतं निघून जातं आणि त्याऐवजी त्याऐवजी बघा म्हणजे जनरली आपण या टेरिडो फायटामध्ये बघूया कसं होतं बघा प्रायमरी रूट इज शॉर्ट लिव्ह सुरुवातीला जर रूट काय होतं त्याला आपण म्हणतो प्रायमरी रूट पण त्याचं लाईफ स्पॅन कमी असतं सुरुवातीला तेवढंच रूट तयार होतं आणि नंतर ते काय होतं ते नष्ट होऊन जातं आणि त्या जागी तुम्हाला काय रूट तयार करायला पाहिजे मिळतं इन्स्टेड ऑफ दॅट यू विल गेट ऍडव्हान्टिशियस रूट आता स्टेट बोर्ड त्यांनी काय केलं नाही ते का ऍडव्हान्टिशियस रूटला फायब्रस रूट नाव दिले पण एनसीईआरटी मध्ये आपण तसं शिकलेलो नाही एनसीईआरटी मध्ये आपण वेगळी टर्म शिकलेले आहे पण इथे त्यांना काय सांगायचं आहे टेरिडो फायटामध्ये प्रायमरी रूट तयार होतं ते शॉर्ट लिव्ह असतं नष्ट होतं त्या जागी तुम्हाला दुसरं रूट आलेलं पाणी मिळतं त्याचे बोलायचं ऍडव्हान्टिशियस रूट त्यामुळे आपण जे लिहिलं आहे ऍडव्हान्टिशियस रूट त्यानंतर स्टेम एरियल ऑर अंडरग्राउंड आता मॉर्फोलॉजी मध्ये आपण बघितलं नाही स्टेमची मॉडिफिकेशन ओनियन कांदा स्टेमच आहे पण ते अंडरग्राउंड पाहायला मिळतं गार्लिक स्टेमच आहे पण ते अंडरग्राउंड पाहायला मिळतं पोटॅटो स्टेम आहे पण ते अंडरग्राउंड पाहायला मिळतं म्हणजे स्टेम तुम्हाला कायमच ग्राउंडच्या वर पाहायला मिळेल का नाही काही मॉडिफिकेशन आहेत पोटॅटो ओनियन गार्लिक ते तुम्हाला कुठं पाहायला मिळतं जमिनीच्या आतमध्ये तसं इथं पण त्यांनी काय सांगितलं आहे टेरिडो फायटामध्ये जे स्टेम असतं ते कसं असतं एरियल म्हणजे जमिनीच्या वर किंवा जमिनीच्या आतमध्ये ऑर अंडरग्राउंड पण त्यांनी काय सांगितलं आहे लिव्ह जे असतात पानं टेरिडो फायटाची स्केली स्केली म्हणजे काय अशी पॉइंटेड असतात स्केली पॉइंटेड पाहायला मिळतात स्केली निसर्ग येतात इन विच टेरिडो फाईट लिव्ह आर स्केली तर एक्झाम्पल लक्षात ठेवू आपण इक्विसिटम सिम्पल अँड सेसाईल सिम्पल आंब्याचं पांढरं असं मुलांना पेरूचं पांढरं असं मुलांना दॅट इज अ सिम्पल मॉर्फोलॉजी मध्ये मी सांगितलं होतं सिम्पल लिव्ह कुणाला म्हणायचं ज्या लिव्हचं मार्जिन एंटायर असते ते सेंटर पेंट असं कट होऊन जात नाही त्याला म्हणायचं सिम्पल लिव्ह आंब्याचं पान पेरूचं पान हे सिम्पल आहे सेसाईल म्हणजे सिंगलच पाहायला मिळतं एका ठिकाणी एका नोडला एकच पाहायला मिळतं म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे लिव्ह केले असतात इक्विसेटम मध्ये किंवा सिम्पल टाईपचे असतात सेसाईल टाईपचे असतात लायकोपोडियम मध्ये किंवा लार्ज आणि पिनेटली कंपाऊंड असतात फोर्न मध्ये लार्ज म्हणजे साईज ना मोठे आणि पिनेटली म्हणजे काय कढीपत्ता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना आपण शिकलोय मॉर्फोलॉजी मध्ये तरी काही ना आठवत असेल कढीपत्त्याची पानं कडुलिंबाची पानं त्यानंतर चिंचेचं पान तचमी नॉट प्लांट सगळे कसले लिव्ह आहेत पिनेटली कंपाऊंड तर तुम्हाला कशी पाहायला मिळतात लाईन्स बरोबर की नाही
त्याला आपण लिप्लेट म्हणतो. इट इज नॉट अ ल्यूज. आणि असं सिंगल ल्यूज तुम्हाला पाळायला मिळतं त्याला काय म्हणणार तुम्ही सिंपल ल्यूज. हे पिनेक्ली कंपाउंड हे सिंपल सिंपल ल्यूज कुणामध्ये पाळायला मिळणार लायकोपोडियम मध्ये. पिनेक्ली कंपाउंड कुणामध्ये पाळायला मिळणार फॉर्ममध्ये. ठीक आहे. मग थेरीसाठी तुम्हाला हा एक्झाम्पल लक्षात झाले. थेरीला तुम्ही काय करा हे हा पॉईंट काढा एक्झाम्पलचा. तुम्ही थेरीला असं लिहा ल्यूज मे बी स्केली सिंपल सेसाइल और पिनेक्ली कंपाउंड. पण नीट करणाऱ्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे ब्रॅकेट मधला पॉईंट. आता आपण सांगितलं होतं की पहिल्या प्लांट याच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम आहे. आता तुम्हाला अजून एक मला टॉपिक शिकवायचं आहे एनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. एनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट मध्ये इन डिटेल आपल्याला लीफ रूट स्टेम सगळं स्ट्रक्चर बघायचं आहे ट्रान्सवर्स सेक्शन घेतल्यानंतर. पण ते बघायच्या आधी मी तुम्हाला इथे सांगेन असं की आपण त्याच्यामध्ये टिश्यू पण बघणार आहे झायलेम फ्लोएम झायलेम फ्लोएमचे टाइप्स. जर आता मला तुम्हाला सांगायचं झालं तर हे झायलेम आहे त्याचे टाइप्स पडतात ट्रॅकेट्स वेसल सिव ट्यूब आणि सिव सेल असे त्याचे टाईप आहे. हा त्यांनी काय सांगितलंय झायलेम जर काय आहे ट्रॅकेट वेसल सिव प्लेट सिव ट्यूब चार फॉर्म मध्ये झायलेम असतात. पैकी प्लांट मध्ये कुठल्याही त्याच्यापैकी एक फॉर्म असू शकतो. त्यामुळे फॉर्म्स ऑफ झायलेम ट्रॅकेट वेसल त्यानंतर काय सांगितलं मी सिव प्लेट आणि सिव ट्यूब. त्यांचं काय म्हणणं आहे की टेरिडोफाइट मध्ये झायलेमचा कोणता फॉर्म असतो ट्रॅकेट्स. फ्लोएम पण असेच आहे. फ्लोएमचं पण नाव काय बघा ट्रॅकेट्स वेसल कंपॅनियन सेल आणि त्या ठिकाणी सांगितलं ट्यूब सेल असं काही नाव आहे त्याच्या मध्ये. फ्लोएमचा कुठला पार्ट आहे फक्त सिव सेल. म्हणजे काय डिटेल आहे आपण त्या चॅप्टर मध्ये बघू. इथे एवढंच लक्षात ठेवा की झायलेमचा ट्रॅकेट आणि फ्लोएमचा सिव सेलचा फॉर्म तुम्हाला या टेरिडोफाइटामध्ये पाहायला मिळतो. फ्लोएम वेगवेगळे चार फॉर्म मध्ये असेल तर एक फॉर्म कुठला सिव सेल टेरिडोफाइटामध्ये. झायलेम चार वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असेल तर एक फॉर्म कुठला असतो ट्रॅकेट्स. हे असं आपण इथे लक्षात ठेवूया. आणि शेवटचा पॉईंट सांगेल बघा सेकंडरी ग्रोथ इज ऍबसेंट ड्यू टू द ऍबसेन्स ऑफ कॅम्बियम. तर सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय तर परत एनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट मध्ये आपण सेकंडरी ग्रोथ बघणार आहे. पण तुम्हाला मी आता जी काही स्टेटमेंट सांगते ते फक्त लक्षात ठेवायचं आहे. आपण बघितलं की मोनोकॉट आणि डायकॉट हे अँजिओस्पर्मचे दोन क्लास आहे. डायकॉटचा अर्थ तुम्हाला चांगला माहिती आहे मोनोकॉटचा अर्थ तुम्हाला चांगला माहिती आहे. आपण सांगितलं होतं की व्हीट मेज हे मोनोकॉटचे एक्झाम्पल आहे. ग्रॅम बीन हे सगळे कोणाचे एक्झाम्पल आहे तर डायकॉटचे ग्राउंडनट वगैरे. तर इथं काय सांगायचंय आपल्याला जे मोनोकॉट प्लांट आहे त्यांच्यामध्ये कॅम्बियम ऍबसेंट असतो म्हणून त्यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ होत नाही. आणि जे डायकॉट प्लांट आहे त्यांच्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट असतो म्हणून त्याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ होते. मग तुम्ही म्हणा कॅम्बियम म्हणजे काय तर एनाटॉमी या टॉपिकमध्ये कॅम्बियम कसा तयार होतो एक उडी पार्ट असतो ते आपण एक्सप्लेन करणार आहोत. आणि सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय बघा हा आपण जो म्हणलं की प्लांट मध्ये झालेला आहे तो प्रायमरी झालेला आहे. हा जो फ्लोएम म्हणला तो प्रायमरी फ्लोएम. अजून एक ऍडिशनल सेकंडरी झालेला आहे सेकंडरी फ्लोएम तयार होतो त्याला म्हणजे सेकंडरी ग्रोथ. मग मी तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायला सांगते ज्या प्लांट मध्ये प्रायमरी आणि प्रायमरी फ्लोएम आणि प्रायमरी झालेला सोडून अजून एक ऍडिशनल सेकंडरी झाली म्हणजे सेकंडरी फ्लोएम तयार होतो त्याला म्हणजे सेकंडरी ग्रोथ. डबल ग्रोथ होती त्यांच्यामध्ये. आणि अशी ग्रोथ फक्त कुणामध्ये होते डायकॉट मध्ये मोनोकॉट मध्ये होत नाही. या ग्रोथला कोण रिस्पॉन्सिबल आहे उडी पार्ट ऑफ दॅट प्लांट जाण्याचं कॅम्बियम. मग आता खूप सारं डोक्यामध्ये साठवून कन्फ्युजन न करता या वाक्याबद्दल लक्षात ठेवूया असं की सेकंडरी ग्रोथ म्हणजे ऍडिशनल झायलेम आणि ऍडिशनल फ्लोएम तयार होणं. ओरिजिनल झायलेम फ्लोएम आहे पण अजून झायलेम आणि अजून फ्लोएम तयार झालं तिला काय म्हणायचं सेकंडरी ग्रोथ. ही कुणामध्ये होते डायकॉट मध्ये. कुणामध्ये होत नाही मोनोकॉट मध्ये होत नाही. का होत नाही तर मोनोकॉट मध्ये कॅम्बियम ऍबसेंट असतो. मग आता तुम्ही दोन्ही पॉईंट लक्षात ठेवू नका. तुम्ही फक्त एवढंच लक्षात घ्या सेकंडरी ग्रोथ टेक्स प्लेस इन द डायकॉट प्लांट. मग आपाप लक्षात जाईल इट डू नॉट टेक्स प्लेस इन अ मोनोकॉट. त्यामुळे मोनोकॉटचा तर काहीच लक्षात ठेवायचं ओनली यू हॅव टू रिमेंबर डायकॉट. हे मी कॅरेक्टरशी सांगितले एक्झामला खाली वर होऊ दे त्यातलं मी माग लिहिलं होऊ दे पण पाठांतर अजिबात करायचं नाही समजून घ्यायचं. इथं बसलेल्यापैकी बऱ्याच जणांचं असं होतं की नुसतं लक्ष असतं आपलं इकडं तर मी काय सांगते ते समजून घ्या असं वाटायला नको की आपण एकासाठी शिकतोय. तर हा तर विचार करणं पूर्णपणे मूर्खपणाचं ठरेल कारण हे जे काही आपण शिकतोय ते आपल्या डे टू डे लाईफला उपयोगी आहेच. पण तुम्ही ज्या ज्या पुढे एक्झामला जाणार आहात त्या एक्झाममध्ये परत त्यातला काही रेफरन्स आपल्याला येतो. त्यामुळे मी आधीच्या लेक्चरला सांगितल्याप्रमाणे प्लांट्स आहे उगाच काय शिकायचं आहे असं मनात न आणता जे मी सांगते ते व्यवस्थित समजून घ्या.
कारण या एज्युकेशनचा या शिकण्याचा आपल्याला कुठे ना कुठे संदर्भ नक्की लागणार आहे म्हणून ते सिलेबस मध्ये आपल्याला इन्क्लूड केलेलं आहे. त्यामुळे इथं तुम्हाला टेरिटरी फायटरचे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात आले असतील. त्यामुळं जो 9वा पॉइंट मी एक्सप्लेन करते तो फक्त नीट करणाऱ्या मुलांसाठी आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे टेरिटरी फायटरचे एकूण 4 क्लासेस पाळावे लागतात. आधी तुम्ही काय करायचं माहिती का, क्लासची नाव सारखी वाचायची. बघा सिलोक्सिडा तिचा मी प्रोनाउन्स करत नाही, सिलोप्सिडा, लायकोप्सिडा, स्पिनोप्सिडा आणि टेरोप्सिडा. सिलोप्सिडा, लायकोप्सिडा, स्पिनोप्सिडा आणि टेरोप्सिडा. तुम्ही मला सांगा सतत 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 वाचलं की तुम्हाला कळणार आहे की नाही हे त्याची काय आहे ते क्लास आहे. तर मग एखादा चौथा ऑप्शन त्यात वेगळा भाषा तर लगेच आपण आयडेंटिफाय करू शकतो की इट इज नॉट अ क्लास ऑफ द टेरिडोफायटा. आता आपल्याला काय सांगायचंय बघा, सिलोप्सिडाचं नाव लक्षात ठेवायला एक्झाम्पल आहे सिलोटम, लायकोप्सिडा, लायकोपोडियम आणि सिलॅजिनेला. सिलॅजिनेला वेगळं नाव लक्षात ठेवायचंय. सिनोप्सिडा, इक्विसिटम, टेरोप्सिडा, डायोप्टेरिस, टेरिस आणि आयडियंटम. नंबर ऑफ टाइम्स रीड केल्याशिवाय हे तुम्हाला लक्षात राहणार नाही. पण एवढं पण आहे की आपण ते चॅलेंज ऍक्सेप्ट करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. मग ज्या ज्या मुलांना नीट करायचं आहे त्यांच्यासाठी 9वा पॉइंट महत्वाचा आहे. त्यांच्यासाठी महत्वाचा पॉइंट आहे स्केलिंग इज इक्विसिटम मध्ये, सिम्पल सेसाइल यूज लायकोपोडियम मध्ये आणि लार्ज नेटली कंपाऊंड यूज फर्न मध्ये. त्यासाठी हे पण महत्वाचं आहे मॅक्रोफिल्स म्हणजे लार्ज लिव्ज इन फर्न आणि मायक्रोफिल्स म्हणजे स्मॉल लिव्ज इन सिलेजिनेला. ह्याच्यापेक्षा काही वेगळं नाही. आणि मग मी तुम्हाला सांगते नीटचा क्वेश्चन कसा असेल. वन ऑफ द फॉलोइंग इज अ फर्स्ट टेरिस्टल प्लांट. म्हणले की आपल्याला माहित आहे कुठला टेरिडोफायटा, आपण ऑप्शन मध्ये टेरिडोफायटा असणार नाही. तर यातलं एक एक्झाम्पल असेल लायकोपोडियम, दुसरं असेल ह्याच्यामधलं जसं आधीमध्ये आपण बघितलं बघा ग्रॅसलारिया, लॅमिनारिया, पोरफायरा त्यातली दोन एक्झाम्पल असतील. एक एक्झाम्पल ब्रायोफायटामधले घेतील फुनारिया, पॉलिट्रायकम किंवा स्पॅलिनम. मग तुम्हाला किती पाठ पाहिजे बघा की अल्गी कुठल्या, ब्रायोफायटा कुठल्या, टेरिडोफायटा कुठले. क्वेश्चन आपल्याला कधीच ऑप्शन मध्ये असं नसणार आहे की वन ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रू प्लांट टेरिडो, ब्रायो, आल्गी आणि जिम्नो. सगळी जण लिहितील टेरिडो म्हणून. तर काय करायचं ऑप्शनला एक्झाम्पल, फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट परत एक्झाम्पल देणार. म्हणजे तुम्हाला जास्त एफर्ट्स कशा घ्यायचे आहेत तर त्याचे एक्झाम्पल बस. आणि एक्झाम्पल शिवाय आपण हे लक्षात ठेवू शकत नाही. या ठिकाणी आपण काय कम्प्लीट केलं तर तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं होतं बघा पहिल्या लेक्चरला किंगडम प्लांट इज डिवायडेड इंटू टू सब किंगडम. किंगडम प्लांट इज डिवायडेड इंटू टू सब किंगडम कुठले होते, क्रिप्टोगॅमी आणि फेनोलोगॅमी. क्रिप्टोगॅमी म्हणजे विदाउट सीड विदाउट फ्लावर. पुढे जर उल्लेख केला का यांच्यामध्ये फ्लावरचा सीडचा सेक्शुअल रिप्रोडक्शनचा नाही, त्यामुळे सीड नाही फ्लावर नाही त्यांना माहितीचं क्रिप्टोगॅमी. त्या देणार कोण, थॅलिओफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. तेनीला मी म्हणते भले तुम्हाला न कळत आहे ना चार अक्षर लिहिता तर चालतील, पण मी ते पॉईंट ऑफ व्ह्यू अभ्यास करायचा. आणि तुमच्यापैकी काही जण असतील अशी की ज्यांना सीईटी एक्झाम द्यायचे 12वी नंतर, की त्यांना सीईटीला सुद्धा लक्षात घ्यायचं की 11वीचे 1चे आणि 2चे असे प्रत्येक विषयाचे चार चार चॅप्टर तुम्हाला असतात. त्यामुळे मला कुठं नीट करायचं आहे मी काय लक्ष नाही दिलं तर चालेल असं करू नका. जर व्यवस्थित लक्ष द्याल त्यांना सीईटीला सुद्धा हे चॅप्टर असणार आहेत 11वीचे. 80% सिलेबस आहे. त्यामुळे चार चॅप्टर 1चे, चार चॅप्टर 2चे तुम्हाला 11वीची असणार आहे. त्यामुळे किंगडम प्लांटी हे पाठांतर करण्यापेक्षा समजून घ्या. आणि आपण मुलं आहोत त्यामुळे असं नाही की पहिल्यांदा वाचले की लगेच लक्षात राहील. पहिल्यांदा वाचा 20% लक्षात राहील, सेकंड टाइम 40%, थर्ड टाइम 60% असं तुमचं की नाही हे वाढत जाणार आहे, इनक्रीज करणार होणार आहे. आणि वाचून 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 तुम्हाला जे अर्थ समजणार आहे एखाद्याचं नाही काही नाही कळलं मी तर मी सगळ्याचं तुम्हाला सांगितलं आहे. तरी पण तुम्ही मोबाईलवर गुगलवर बघू शकता. तुम्हाला वाटलं मला बाबा हे स्टेज बघायचं आहे, मला हे प्लान बघायचं आहे, तुम्ही गुगलवर नाव टाकलं की लगेच त्याची इमेज येते. त्यामुळे आता आपला स्टडी खूप सोपा झालेला आहे. काही बाबतीत आपल्याला लगेच गायडन्स गुगलचा घेता येतो, बाकीचं त्याच्या बाबतीत इन्फॉर्मेशन बघत बसायचं नाही, ते आपल्याला उपयोगाचं नाही. त्यामुळे इथं आपण लोअर प्लान म्हणजेच क्रिप्टोगॅमीचा थॅलो, ब्रायो आणि टेरिडो काय केलेला कम्प्लीट केलेला. आता मी तुम्हाला एवढंही सांगते नीट एक्झाम देणाऱ्यांच्याकडे एनसीईआरटी पुस्तक असणं गरजेचं आहे. त्यांनी लगेच काय करायचं घरी गेल्या गेल्या टेरिडोफायटा वाचायचा. मी प्रत्येक वेळी क्लासच्या मुलांना हे सांगते की ज्यांना नीट करायचं आहे त्यांनी हे थेरीचं पुस्तक हातातच घ्यायचं नाही. तुम्ही टेरिडोफायटा ते नाही काय वेगळं नाही,
त्यातली थेरी विकास असेल का एकाच प्लांट जर एनसीआरटी मध्ये वेगळं दिलंय आणि स्टेट बोर्ड ला वेगळं एकच कंटेंट असणार आहे त्यामुळे तुम्ही नीटच स्टेट ऑफ फायटा वाचायचं तेच तुमच्या एक्झाम मध्ये लिहायचं ते हेच कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तुम्ही ब्रायट फायटा नीटला वाचायचं ते तुमच्या थेरीला लिहायचं म्हणजे तुम्ही हे जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे ते अजिबात हातात घेऊ नका आधीही व्हिडिओ मध्ये सांगितले ना आताही मी सांगते नीट देणाऱ्या मुलांना फक्त फक्त एनसीआरटी मधलंच विचारलं जातं त्यामुळे एनसीआरटी आणि त्याचे एक्झाम्पल्स एवढं तुम्हाला हे करायचंय साईड बाय साईड डायग्राम सुद्धा सगळ्या बघा कारण ऍज इट इज डायग्राम ठेवले जातात आणि मग तुम्हाला तिथं आयडेंटिफिकेशन नाव ओळखलं ओळखायला लागलं जातं म्हणजे असं तुम्हाला इतका अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला आता वेळ आहे कॉलेजची ड्युरेशन कमी आहे आधी कसं व्हायचं मुलं सकाळी साडेसहाला घर सोडायचे साडेतीनला इथं क्लास व्हायचे संध्याकाळी 8 घरी पोहोचायचे आपलं असं नाही आता आपल्याला वेळच वेळ आहे सकाळ वेळ तुम्ही एनसीआरटी वाचण्यामध्ये युटिलाइज करा मेबी पुढच्या वर्षी कॉलेज सुरू झालं तर तुम्हाला पत्तीच अवस्था होणार आहे कॉलेज क्लास आणि मग अभ्यासाला वेळ मिळणार नाही तर मग आता आपण वेळेचा उपयोग करून घेऊया एनसीआरटी रीड करूया बघा मी जे सांगितलं तुम्ही फॉलो केलं तरच तुम्हाला रीडमध्ये स्कोर होणार नाही तर होणार नाही हे तितकंच खरं आहे नाहीतर मी सांगायचं तुम्ही दुसरंच करायचं तर तुम्ही वेस्ट ऑफ टाइम करणार आहे तुमच्या हे झालं पहिल्याबद्दल कशाबद्दल तर क्रिप्टोगॅमी मध्ये आता मी दुसरी सबकिंगडम स्टार्ट करते फेलोरगॅमी फेलोरगॅमी आपण हायर प्लांट म्हणतो कारण का तर या प्लांट मध्ये सीड्स आणि फ्लॉवर्स पाळणार जाते दोन एक्झाम्पल आहेत जिम्नोस्पर्मी आणि अँजिओस्पर्मी आता मी पहिला घेणार आहे जिम्नोस्पर्मी तर आपला कॉन्फिडन्स प्रचंड पाहिजे इंटरेस्ट पाहिजे ते शिकवण्यात नाही तर इथे नुसतंच बसायचं किंवा घरी नुसतं झूम लावायचं लक्ष दुसरीकडे ऐकायचं काहीच नाही पण पाठ करून म्हणायचं तर पाठांतर करून होणार नाही समजून घेतलं तर ते लक्षात यायला सोपं आहे त्यामुळे तुम्हाला जर बाहेर फायटा कळलं तर कधी केव्हाही त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स विचारले तुम्हाला ऍक्च्युली काय ते कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये लिहिता येतील आता मी एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला कोणता पुढचं डिव्हिजन त्या तिथं जिम्नोज पर्व पण ही जिम्नोज पर्व स्टार्ट करायच्या आधी मी तुम्हाला सांगते की जिम्नोस्पर्म आपल्याकडे बऱ्याच जणांनी बघितलेले असतात हे प्लांट्स पण आपलं हल्लीच्या अलीकडच्या जनरेशनमध्ये कीन ऑब्झर्वेशन नसतं म्हणजे आपल्याला अलीकडं कुठल्याही प्लांटकडं कोणत्याही अॅनिमलकडं एवढ्या पण केअरफुली ऑब्झर्वेशन करत नाही त्याला व्यवस्थित बघत नाही आणि त्यामुळे तुम्हाला काय सांगितलं आर्गी ब्रायोटेरिडो हे स्मॉलर प्लांट्स आहेत आपल्या जवळ असतात बरेच वेळा आपण त्या तुरून पुढे जातो आपल्याला माहित असते हे मॉस आहे हे फर्न आहे किंवा हे आलगी आहे तसं जिम्नोन एनजिओ मात्र काय तर उंच प्लांट असतं टॉलर असतात त्यामुळे बऱ्याच सगळ्यांना माहित असतं त्यामध्ये मी पुढचा जो हे घेणार आहे फेब्रुवारी गॅमी मधला तो कुठला आहे त्याचा जिम्नोस्पर्मी आता या जिम्नोस्पर्मी मध्ये मला ओळख तुम्हाला काय सांगायचंय बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय डिस्कस करायचंय ते मी तुम्हाला इथे पहिल्यांदा सांगते बा याच्यामध्ये जिम्नोस्पर्मीमध्ये सायकस पायनस लिहू काही नका कारण मी आधी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगते मग आपण डिटेलिंग करणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला सायकस पायनस अशी टॉल झाडं पाळल्या जातात तुम्ही घरी गेल्यानंतर बघा गुगलवर सायकस मग तुम्हाला वाटेल की आपण बघितलेलं आहे किंवा पायनस झाडाची इमेज बघा कारण जेव्हा तुम्ही प्लांट बघा सायकस पायनस तेव्हा थेरी आणखी सोपी जाईल आपलं काय होतं कसलं का असताना प्लांट मी पाठ करतो म्हणून चालणार नाही फिगर बघितली की पुढे की आपल्याला आणखी कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात येतात तर मला काय सांगायचंय या जिम्नोस्पर्म मध्ये सायकस आणि पायनस हे दोन महत्वाचे प्लांट्स आपल्याला आलेले पाहायला मिळतात जिम्नोस्पर्म मध्ये फ्लॉवर नसतात का जिम्नोस्पर्म मध्ये फ्लॉवर नसतात पण सीड असतात आणि या सीडची एक महत्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे नेकेड सीड म्हणजे आता आपण एखादं फळ खातो फळाच्या आतमध्ये बी असतात की नाही ही सगळी फळ खातो कुठल्या डिव्हिजनचं एक्झाम्पल आहे एंजिओस्पर्मी ज्या ज्या झाडांना फुलं येतात त्याला आपण म्हणतो एंजिओस्पर्मी आणि ज्या झाडांना फुलं येत नाही त्यांना काय म्हणायचं जिम्नोस्पर्म त्यांना फुलं नाही पण त्यांच्यामध्ये सीड आहे आणि ते सीड तुम्हाला झाडावर हे स्टेम आहे बरं का तर या स्टेम असं सीड तुम्हाला ओपन पाहायला मिळते त्याला म्हणायचं नेकेड सीड दे आर नॉट एनक्लोज इन साईड द फ्रूट ही त्याची कॅरेक्टरिस्टिक आहे फ्लावर ऍब्सेंट आहे सीड नेकेड आहे ट्रीज खूप टॉल आहे दोन एक्झाम्पल सांगितलं सायकस पायनस अजून आपल्याला सांगायचं काय यांचे जे रूट आहेत सायकसचे किंवा पायनसचे ते असोसिएशन दाखवतात काहींचे रूट फंगाय बरोबर असोसिएशन दाखवतात आणि काहींचे रूट नायट्रोजन फिक्सिंग करणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचे दाखवतात त्यामुळे ते असोसिएशन आपल्याला इथे काय करायचं आहे डिस्कस करायचंय ठीक आहे ओव्हरऑल तुम्हाला कळलं टॉलेस्ट प्लांट
जिम्नोस्पर्म विदाउट फ्लावर प्लांट, जिम्नोस्पर्म नेकेड सीडेड प्लांट, जिम्नोस्पर्म साइकस पाइनस आर एग्जांपल ऑफ द जिम्नोस्पर्म. आणि या प्लांटचे रूट नेहमी अल्गी म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग मायक्रोब्स किंवा फंगाई बरोबर काय करतात तर असोसिएशन दाखवतात. त्याला आपण म्हणतोय जिम्नोस्पर्मी. ठीक आहे, आता बघा या जिम्नोस्पर्मीची काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण डिस्कस करूया आजच्या लेक्चरला. आता जिम्नोस्पर्मी मध्ये आपल्याला काय सांगायचंय, नावच एक्सप्लेन करतो. जिम्नॉस म्हणजे नेकेड आणि स्पर्मी म्हणजे सीड. नेकेड सीड असणारा प्लांट म्हणजे जिम्नोस्पर्मी. प्रत्येक मी शिकवत असताना त्याच्या जनरा 70 जनरा जिम्नोस्पर्मच्या आणि 1000 जनरा दिलेले आहेत. 70 जनरा आहे 1000 लिव्हिंग स्पेसिस. आता हे काही मुलं तर तुम्हाला कुठे विचारत नाही, त्यामुळे ते फक्त तुम्ही रिडिंग करा किती स्पेसिस आहेत टिल टुडे जिम्नोच्या. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय बघा, तुम्ही डायग्राम्स बघा बघा टेक्स्ट बुक मध्ये दिलेले साइकस त्यानंतर पायनस त्याचे डायग्राम्स तुम्ही एक्सप्लेन करा. त्यामध्ये व्यवस्थित बघायला मिळतील एनसीईआरटी मध्ये. आणखी छान डायग्राम दिलेत गुगल वर डायग्राम बघा, म्हणजे तुम्हाला जिम्नोस्पर्मी प्लांटचा अंदाज येईल. ठीक आहे, आता आपण कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन करणार आहोत. त्यामध्ये पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते म्हणजे मोस्ट ऑफ द जिम्नोस्पर्म्स आर एव्हरग्रीन. दे आर एव्हरग्रीन श्रब. श्रब म्हणजे आपण झुडूप म्हणतो. ऑर उडी ट्रीज किंवा लाकूड असणार झाड आपल्याला पाहायला मिळतं मोठं. ऑर उडी ट्रीज. ठीक आहे, दे प्रोड्यूस नेकेड सीड्स. नेकेड सीड्स म्हणजे सीड इज नॉट एनक्लोज इन अ फ्रूट, त्या म्हणजे नेकेड सीड्स. ओके, थर्ड झायलेम विथ ट्रॅकेट्स म्हणजे ट्रॅकेट्सच्या फॉर्म मध्ये असणारा झायलेम आणि सीयूसेच्या फॉर्म मध्ये फ्लोएम पाहायला मिळतो. फोर्थ प्लांट बॉडी. काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण एक्सप्लेन करूया, राहिलेले आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. बघा प्लांट बॉडी इज 405. Having root, stem and leaves. Having root, stem and leaves. Root is taproot. कोरॅलॉइड रूट्स ऑफ साइकस. कोरॅलॉइड रूट ऑफ साइकस शोज असोसिएशन विथ ब्लू ग्रीन अल्गी. शोज असोसिएशन विथ ब्लू ग्रीन अल्गी. आणि सातवा पॉइंट सांगते मी तुम्हाला, रूट्स ऑफ पायनस. रूट्स ऑफ पायनस शोज असोसिएशन विथ फंगाय. म्हणजे पुस्तकामध्ये एंडोफायटिक, एंडो म्हणजे आतमध्ये उगवणाऱ्या फंगाय रूटच्या आतमध्ये एंडोफायटिक, आणि एक्झोफायटिक म्हणजे रूटच्या सरफेसवर. एंडोफायटिक शब्द लिहित नाही, ते काय सांगते रूट्स ऑफ पायनस शोज असोसिएशन विथ फंगाय. एनसीईआरटी मध्ये पण नुसतं फंगाय दिले, एंडो किंवा एक्झो असा उल्लेख केलेला नाही. ठीक आहे, आणि त्या असोसिएशन म्हणायचं मायक्रो राहायचं. ठीक आहे, बघा आपण किती कॅरेक्टरिस्टिक्स बघतोय, फक्त सात कॅरेक्टरिस्टिक्स आजच्या लेक्चरला. हे मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करते आणि मग राहिलेले कॅरेक्टरिस्टिक्स आपण नंतरच्या लेक्चरला बघूया. जिम्नोस्पर्मी यातला मी पॉइंट ऑफ व्ह्यू कुठला पॉइंट महत्वाचा सांगते तुम्हाला, सहावा सातवा कारण आणि इथं असोसिएशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे रूट.
ठीक आहे पाहता जिम्नोस्पर्मी हे एव्हरग्रीन म्हणजे कुठेही जावा तुम्हाला त्यांचा ग्रीन कलर पाहायला मिळतो. श्रब म्हणजे झुडूप किंवा उडी ट्रीज, ज्या ट्री मध्ये लाकूड असतं त्या म्हणतो आपण उडी ट्रीज, लाकडी पाठी असतो. सो श्रब, उडी ट्रीज आणि एव्हरग्रीन त्यांचं काय सांगितलं आहे, दे प्रोड्यूस नेकेड सीड. आता सांगितलं फ्रूटच्या आतमध्ये सीड नसतं, फ्लावरच नाही त्यामुळे फ्रूट तयार होणार नाही, त्यामुळे नेकेड सीड पाहायला मिळणार आहे. झायलेम फ्लोएम आहे, झायलेम फ्लोएम कुठून सुरुवात झाली, टेरिडो पासून. टेरिडो फाट्यामध्ये झायलेम फ्लोएम म्हणजे जिम्नो मध्ये पण आले, अँजिओ मध्ये पण आले, कारण तिथून आपल्याला रेस्पिरेटरी तयार झालेले पाहायला मिळतात. मी मग अशी सांगितलं काय तुम्हाला, झायलेमचे चार फॉर्म असतात, ट्रॅकेड, वेसल, सिव ट्यूब, सिव सेल. त्यापैकी कुठला तर एक फॉर्म तुम्हाला ज्यामध्ये पाया मिळाला आहे तो कुठला पाया मिळतो, ट्रॅकेडचा. फ्लोएमचे पण चार टाईप असतात, फ्लोएमचे पण काय असतात, ट्रॅकेड, वेसल, कंपॅनियन सेल आणि सिव सेल. त्यांनी काय सांगितलं आहे तर फ्लोएमचा पण कोणता टाईप आहे, सिव सेल्स आहे. हे मग असे ते रेडिओ मध्ये पण तेच होतं, त्यामुळे ते लक्षात ठेवायला अवघड नाही. प्लांट बॉडीज स्पोरोफाइट जी असते ती रूट, स्टेम आणि लीव्स मध्ये आपल्याला डिवाइड झालेली पाहायला मिळते. ते रेडिओ मध्ये पण बघितले की स्पोरोफाइट बॉडी रूट दाखवते, स्टेम दाखवते आणि लीव्स दाखवते. आता हे दोन पॉईंट जे आहेत ते नीट पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे, हे जे दोन पॉईंट आहेत ते नीट पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे आहेत. कुठले दोन पॉईंट आहेत, इथं काय सांगितले बघा, कोरॅलॉइड रूट्स ऑफ सायकस. सायकसचे जे रूट असतात ना, तर मी तुम्हाला काय सांगितलं, घरी गेल्यानंतर तुम्ही सायकस प्लांट बघा आली, सायकसचे जे रूट असतात ते रूटला काय मिळायचं, कोरॅलॉइड रूट. आता असं म्हणून काही का म्हणतात, त्याचं नाव नेम म्हणजे आपल्याला कसं नाव दिलं, तर आपण म्हणलं एखाद्याचं नाव सुरेशच काय आहे, तर आपण मग काय सांगू शकतो का, हा काही नावाने मिनिंग असतात त्याला माहिती सांगू शकेल, पण प्रत्येक जण काही नावाचा अर्थ शोधून काही नाव ठेवत नाही, एखादा आवडलं की आपण नाव देऊन टाकतो. तसं रूट जे सायकल असतात त्याला माहिती कोरॅलॉइड रूट्स, म्हणजे सायकलचे जे कोरॅलॉइड रूट्स असतात ते पुन्हा बरोबर असोसिएट झालेले असतात, तर ब्लू ग्रीन आल्गी तिचे तर दुसरं नाव आहे सियानोबॅक्टेरिया. आधी पण आपण घेतलेले आहे सेरिनेट ऑफ लाईफ मध्ये सायकलचे रूट ब्लू ग्रीनाल्गी बरोबर असोसिएशन असतात, किंवा सायकलच्या रूट वर कोण असतं, ब्लू ग्रीनाल्गी, किंवा त्याचं नाव दुसरं आहे सियानोबॅक्टेरिया. आणि तुम्हाला आठवते का बघा, ब्लू ग्रीनाल्गीचा इम्पॉर्टन्स काय आहे, तर तो नायट्रोजन फिक्स करतो ऍटमॉस्फिअर मधला. तुम्हाला आठवते आपण बघा सेलिनेट ऑफ लाईफ मध्ये, नाही बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये सांगितलं होतं, हेटरोसिस्ट नावाचा सेल असतो ब्लू ग्रीनाल्गी मध्ये, आणि तो काय करतो नायट्रोजन फिक्स. तुम्हाला इथे कळत असेल की ही ब्लू ग्रीनाल्गी ऍटमॉस्फिअर मधला नायट्रोजन फिक्स करणार, आणि ते कुणाला अवेलेबल करून देणार आहे, तो रूटला सायकलच्या, आणि सायकल त्या बदल्यात ब्लू ग्रीनाल्गीला काय देणार आहे, फ्री शेल्टर, निवारा, जागा. म्हणजे जेव्हा दोघांना एकमेकांचा फायदा असतो तेव्हा तुला माहिती सिम्बायोटिक असोसिएशन. हे कसलं असोसिएशन आहे, सिम्बायोटिक. एकाला तोटा एकाला फायदा नाही, त्या दोघांनाही तोटा दोघांनाही तोटा नाही असं नाही आहे, दोघांनाही फायदा आहे. म्हणजे रूटला पण फायदा आहे आणि ब्लू ग्रीनाल्गीला पण आहे, सिम्बायोटिक असोसिएशन. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, रूट ऑफ पायनस, पायनचे जे रूट आहेत ते कुणाशी असोसिएशन दाखवतात, फंगायशी. मी आता काय सांगितलं, टेस्ट बुक मध्ये तुमच्या दिलेलं आहे एंडोफायटिक फंगाय, एनसीईआरटी मध्ये फक्त फंगाय दिले. मग एंडोफायटिक म्हणजे काय, रूटच्या आतमध्ये तो होणार आहे, आणि एक्झोफायटिक म्हणजे काय, रूटच्या बाहेर ग्रो होणार आहे, सरफेस वर ग्रो होणार आहे. त्यामुळे मी एंडोफायटिक शब्द इथे दिला नाही, मी काय सांगितलं डायरेक्ट पायनचे रूट, कुणावर दाखवतात असोसिएशन, फंगायवर. त्याला काय म्हणायचं, मायक्रोवायचा. मायक्रोरायझा म्हणजे काय, क्वेश्चन विचारते तुम्हाला वन सेंटेन्स साठी, व्हॉट इज मायक्रोरायझा, वेन द रूट्स ऑफ द पायनस शो द असोसिएशन विथ द फंगाय, व्हिच इज कॉल्ड एज मायक्रोरायझा. आता नीटला तुमच्या लक्षात कसं राहणार आहे, तर बघा आपण इथं एक ट्रिक लक्षात ठेवूया, आणि ती ट्रिक काय आहे बघा, सी चा आपण इथे क्यूब काढलाय, करोला कोरॅलॉइड रूट्स, सी सायकस, सी आणि ब्लू ग्रीनाल्गीचं दुसरं नाव काय आहे, सियानो बॅक्टेरियाचं सी. मी नीटच्या मुलांना असं सांगते लक्षात ठेवायला, हे लक्षात राहिलं की तुम्हाला आपोआप लक्षात येते, कोरॅलॉइड रूट टॉप सायकस शोज असोसिएशन विथ सियानो बॅक्टेरिया. पण एकदा लक्षात राहिलं की मग आपोआप कळणार पायरस कुणावर असोसिएशन दाखवणार, फंगाय मध्ये. पण तुम्ही ट्रिकच नाही लक्षात ठेवली की नाही, एकदा मला क्वेश्चन विचारतात, वन ऑफ द फॉलोइंग प्लांट्स रूट शोज असोसिएशन विथ
डब्ल्यू ग्रीन आलगी मग आपलं कन्फ्युजन होतं सायकस का पायनस सायकस का पायनस आपण नुसतं सुपरफिशियली वाचलं असतं असं कन्फ्युजन होणे म्हणून आता ट्रिक लक्षात ठेवली आपण अशी आपण कसं झालं धातूची कुळाचं आहे पायनस बघा मी जे आता तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले या सगळ्या ह्या या कॅरेक्टरिस्टिक्स आपण कशासाठी लक्षात ठेवणार आहेत तर जिम्नोस्पर्म जिम्नोस्पर्मच्या अजून काय कॅरेक्टरिस्टिक्स मला एक्सप्लेन करायचे त्याआधी जेवढा झालेला कंटेंट आहे तो रीड करा जेवढं मी तुम्हाला इथे सांगितलं शिकवलेलं आहे ते व्यवस्थित रीड करा म्हणजे तुम्हाला सगळे आता जिम्नोनंतर एंजिओन आहे एंजिओनंतर आपण डिप्लॉइड हॅप्लॉइड हॅप्लॉइड डिप्लॉइड बघणार म्हणजे किंगडम प्लांटची टॉपिक तर संपतोय पण आपण थोडं थोडं पॉईंटमध्ये शिकवतोय त्यामुळे मी एवढे कॅरेक्टरिस्टिक्स इथे तुम्हाला सांगितले तर व्यवस्थित समज असतील तर तुम्हाला इथं पण येतील आणि मेन पॉईंट ऑफ लक्षात ठेवून प्रयत्न करा त्यामुळे काय फार अवघड नाही आहे पा बायो वन मध्ये तुम्हाला मी आता साधारणतः सांगते काही टॉपिक चॅलेंजिंग आहे जसं मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट एनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट किंगडम प्लांटिंग बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मधला फंगाय हे सगळं रिवाइज केलंच पाहिजे ते काय लगेच तुमच्या लक्षात राहणार नाही आणि तेवढेच कशाला छोटे छोटे टॉपिक आहे तर लिव्हिंग वर्डचा टॉपिक आहे इथे काही लेक्चर करणारे असतील तर त्यांना मला विचारायचं आहे लिव्हिंग वर्डचा टॉपिक मध्ये सुद्धा आता जर तुम्हाला विचारलं की कोणत्या टॅक्सॉनॉमिक गेट्स मध्ये फॅमिली लिहितात कोणत्या ज्यामध्ये आपल्याला एक टाकतात तरी सुद्धा आपलं कन्फ्युजन होईल त्यामुळे कुठलाही पार्ट म्हणजे इझी असू दे किंवा टफ असू दे सारखी रिव्हिजन करणं हे गरजेचंच आहे आणि तुम्हाला ते केलंच पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही ठीक आहे नेक्स्ट पार्ट नेक्स्ट लेक्चरला बघू